नमस्कार शेतकरी बांधवांनो सचिन मुंडे कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज बघणार आहोत आपण दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार वीसचे भाजीपाला बाजारभाव तर त्यामध्ये आपण बघणार आहोत उन्हाळी कांदा आणि बटाटा ह्या भाज्यांचे बाजारभाव तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉन बटन दाबा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण बघणार आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव तर त्यामध्ये आपण बघत आहोत की औरंगाबाद बाजार समितीमध्ये कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे पन्नास तर सर्वसाधारण बाजारभाव तीनशे पंच्याहत्तर रुपये मुंबई कांदा मा कांदा बटाटा मार्केटमध्ये कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त हजार रुपये सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये सातारा बाजार समितीमध्ये कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त हजार रुपये सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये सांगलीमध्ये कमीत, जास्त कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त नऊशे रुपये सर्वसाधारण पाचशे रुपये पुणे मांजरीमध्ये कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त अकराशे रुपये सर्वसाधारण हजार रुपये लासलगाव बाजार समितीमध्ये किम कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण सातशे पन्नास रुपये मालेगावमध्ये कमीत कमी दोनशे पाच रुपये जास्तीत जास्त सातशे चार रुपये सर्वसाधारण पाचशे रुपये चांदवड बाजार समितीमध्ये कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त नऊशे पंचेस रुपये सर्वसाधारण सातशे रुपये मनमाड बाजार समितीमध्ये कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त आठशे रुपये सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये तर बटाट्याचे बाजार भाऊ बघूयात औरंगाबाद बाजार समितीमध्ये कमीत कमी बाराशे रुपये जास्तीत जास्त अठराशे रुपये सर्वसाधारण पंधराशे रुपये मुंबईमध्ये कमीत कमी चौदाशे रुपये जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण साडे सोळाशे रुपये सातारा बाजार समितीमध्ये कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त एकवीसशे रुपये सर्वसाधारण दोन हजार पन्नास रुपये राहता बाजार समितीमध्ये कमीत कमी अठराशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये सर्वसाधारण एकोणावीसशे रुपये सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये सर्वसाधारण चौदाशे रुपये सांगली बाजार समितीमध्ये कमीत कमी अठराशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये सर्वसाधारण एकोणावीसशे रुपये आणि पुणे बाजार समितीमध्ये कमीत कमी बाराशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरून बेल आयकॉन हे बटन दाबून ऑल हे सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपले चॅनलवरील येणारे नवीन व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील तर मी इथेच आपली रजा घेतो धन्यवाद